नगर दक्षिणचे नवनिर्वाचित खासदार निलेश लंके वादाच्या भोवऱ्यात सापडले. पुण्यातला कुप्रसिद्ध गुंड गजा मारणेची लंकेंनी भेट घेतली. यावेळी गुंड गजा मारणेनं लंकेंचा सत्कार देखील केला. सत्कार करतानाचा हा व्हिडिओ आता समोर आला. लोकसभा निवडणुकीआधी पार्थ पवार यांनी मारणेची भेट घेतली होती, त्यावेळी खूप टीका झाली होती आणि त्यानंतर चूक झाली होती असं स्वतः अजित पवार यांनी कबूल केलं होतं. आता शरद पवार गटाचे खासदार निलेश लंके यांनी गजा मारणीची भेट घेतल्यामुळे त्यांनाही टीकेला सामोरं जावं लागणार आहे. शरद पवार गटाचे प्रवक्ते जयदेव गायकवाड सध्या आपल्या सोबत आहेत. जयदेवजी, अतिशय खर तर धक्कादायक हा सगळा प्रकार आहे. एका गुंडाकडून लंकेंनी सत्कार स्वीकारला आणि त्यांच्या ते घरी गेले होते अशी माहिती मिळते, तुमची काय प्रतिक्रिया? खरं सांगू का, खरं म्हणजे आता हा मीडियाने इश्यू केलेला आहे. मला या प्रकरणाबद्दल काही माहिती नाही. पहिली गोष्ट, गजा मारणे नाही हा, हे लंके भेटले का नाही भेटले हे पण मला माहित नाही. तर तुम्ही सांगता म्हणून त्याबद्दल प्रतिक्रिया देताना एवढंच म्हणेल की गजा मारणे काय, आमचा पक्ष कुठल्याही गुंड सदृश किंवा अशा प्रकारच्या लोकांचा कुठल्याही दुरान्व्याने संबंध नाही आहे पवार साहेबांच्या पक्षाचा. आणि स्वतः आपल्याला कल्पना नसेल, मी पुणे शहराचा अध्यक्ष होतो 2006-07 साली, त्यावेळेला मारणे आमच्या पक्षामध्ये येण्याचा प्रयत्न करत होते. त्यावेळेला त्यांचा तो प्रवेश नाकारला होता स्वतः शरद पवार साहेबांनी. आता हे लंके हे एकदम इनोसेंट आहेत, नवीन माणूस आहे, त्याला पुण्यातले कोण काय आहेत हे देखील माहीत नाही आहे. तर तो बिचारा निवडून आलेला, सर्व लोकांनी त्यांना निवडून दिलेला आहे. तो खरं म्हणजे कॉमन मॅन चा तो आवडता. जयदेवजी, मी तुम्हाला थोडंसं थांबवते. तुम्ही म्हणताय की यांची भेट झाली हे तुम्हाला माहितीच नाही, मात्र याचा व्हिडिओ आता समोर आलेला आहे आणि गजा मारणीने स्वतः व्हिडिओ टाकलेला. ऐका, असू द्या, व्हिडिओ समोर आला म्हणजे काय तो गुंडांच्या टोळ्यांना सामील झाला काय? तुम्हाला त्याच्याकडे कोण आलेलं आहे त्याबद्दल त्याला काही माहिती नसेल. अनेक लोक भेटतात अशा नवनिर्वाचित खासदारांना, त्याचं कौतुक करतात, त्याच्यात गजा मारणे येऊन गेले, त्याला त्यांची पार्श्वभूमी. गजा मारणेंच्या घरी स्वतः निलेश लंके गेले होते ते मला माहित नाही, मग त्याबद्दल मी आता काहीच बोलत नाही. जर गेले असतील तर कुठल्या संदर्भात गेले हे तुम्ही त्यांनाच विचारा. आलं कळलं. जयदेवजी, खरं तर गजा मारणेनी स्वतःच्या इंस्टाग्राम अकाउंटवर हा व्हिडिओ टाकलेला आहे. सुरुवातीला म्हणाला गजा मारणे त्यांना भेटायला आले नाही. जयदेवजी, मी तुम्हाला पुन्हा एकदा बातमी सांगते. खरं तर निलेश लंके स्वतः गजा मारणेच्या घरी गेले होते आणि तिथं जाऊन त्यांनी सत्कार स्वीकारलेला आहे. नाही, मग तुम्ही लंकेंनाच विचारा की ते कसे गेले होते, काय दुरान्वय, काहीतरी संबंध असतात, नातेगोते असतात, ते काय बहिष्कृत म्हणजे गजा मारणे एखाद्या टोळीचा आहे किंवा तर ते कुठेतरी दूरवरचे काहीतरी लोक असतात, ते घेऊन जात असतात, अशा लोकांना माहीत नसतं आणि त्याच्यामध्ये त्यांच्याकडून चूक होऊन जाते. परंतु याचा अर्थ नाही की आमच्या शरद पवार राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष अशा लोकांच्या बद्दल त्यांना म्हणजे आपुलकी आहे किंवा त्यांना पक्षात घेतलेला आहे हे विचारा ना. ते सोडलं आणि कोण कुणाला भेटलं याच्यावर तुम्ही. पण एका लोकप्रतिनिधीने अशा पद्धतीनं गुंडाची भेट घेणं कितपत योग्य? माझं असं स्पष्ट मत आहे की गजा मारणेला हे माहीतच नसेल की तो गुंड आहे किंवा कुठल्या दोन वेगळ्या टोळीचे नायक आहेत, हे त्याला काही माहीत नसेल. तो इनोसेंट माणूस आहे, नवीन निवडून आलेला आहे, सगळ्या लोकांचं जबरदस्त त्याला प्रेम मिळत आहे, त्याच्यामध्ये कुणीतरी त्याला घेऊन गेला असेल किंवा याबद्दलचा खुलासा ते करतील, मला तुम्हाला हे सांगायचं आहे. नक्कीच जयदेवजी, धन्यवाद तुमच्या या प्रतिक्रियेसाठी. तर गजा मारणे यांच्या घरी निलेश लंके स्वतः गेले होते आणि तिथं जाऊन त्यांनी सत्कार स्वीकारलेला आहे. हा व्हिडिओ सध्या व्हायरल होतो. खरं तर काही दिवसांपूर्वी काही पार्थ पवार यांनी देखील गुंड गजा मारणेची भेट घेतली होती. अजित पवार यांनी त्यावेळी चूक झाल्याचं कबूल केलं होतं. आता या सगळ्या बाबतीत निलेश लंके काय प्रतिक्रिया देतात हे पाहणं महत्त्वाचं आहे.